आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला. जिथे टेंडर तिथे सरेंडर. सेटलमेंट तुटलं की काय? ग्लोबल टेंडर मध्ये अदानी कंपनीने स्पर्धात्मकरित्या भाग घेतला, ते पात्र ठरले की विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. मी पहिल्या दिवशी देखील म्हणालो होतो, पहिल्या दिवशी देखील तुमची चहावर बहिष्कारच्या वेळेस ते पत्र आलं होतं, तेव्हाही वाचलं की आपला अवसान गळालंय का काय, तो अवसान गळालं तेव्हाच म्हणालो मी. पण ते आज या पूर्ण अधिवेशनामध्ये जयंतराव जयंतरावांना पटलंय, ते हसतायत. ओ जयंतराव बसा ना, मजा नाही येणार, बसा ना बसा. कदाचित वरिष्ठ नेते दिल्लीत लोकसभेच्या जागा वाटपामध्ये व्यग्र असल्यामुळे सगळेजण महाविकास आघाडीचे काय एनडी आघाडीचे, आणि त्यामुळे योग्य दिशा मिळाली नसेल, आणि शिवाय दिशा प्रकरणामध्ये काही लोकांनी इथे सदस्यांनी मतं मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं. अजितदादा इकडे बसलेले आहेत, मी अध्यक्ष होऊ नये म्हणून देखील पडद्याआड प्रयत्न झाले. मी अध्यक्ष उपसमितीचा अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा समाजासाठी धडपड करेन, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करीन. ही भीती त्यावेळेस अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यामध्ये अशोकरावांना देखील होती. पण आम्ही त्यावेळेस सांगितलं जाहीरपणे, अशोकराव होत आहेत ना, होऊ द्या होऊ द्या, हरकत नाही. परंतु आजची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली नसती हे मी छाती ठोकपणे ते सांगू इच्छितो. अशोकरावांना मी एवढंच सांगतो, तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं, पण मराठा पर्व मात्र अंधारातच ठेवलं. आपण काय काय बोलायचंय ह्याच्याबद्दल आहे? नाही मला माझं भाषण झालं. अध्यक्ष महोदय, महापालिकेतील बेकायदा बांधकामाच्या तथाकथित भ्रष्टाचारावर हा काय बोल. ठीक आहे ठीक आहे, उत्तर 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 चालू आहे. अरे बसन जाऊ दे ना, उत्तर चालू आहे. उत्तर इंदा प्रोसिजर माझा असा आहे की ऐका ना, अरे थांबा ना. अध्यक्ष महोदय, पॉइंटचा प्रोसिजर असा आहे, मी 293 प्रस्ताव मांडला, तुम्ही अंतिम आठवड्यावर बोलायला सुरुवात केली. खरं तर 293 उत्तर. अरे 293 बोललो ना मी, 293 प्रस्तावावर तुमचं नाव घेतलं मी, वर्षाताईचं पण नाव घेतलं. सर एकत्रित झाले दोन्ही उत्तर. सीएम साहेब दोन्ही उत्तर एकत्रित देत आहेत. दोन्ही उत्तर एकत्रित आहेत, सांगितलं ना मी. हे बघा हे बघा हे बघा, हो 200 बघा, हो बघा, ह्याच्यात लिहिलंय दोन्ही एकत्रित उत्तर आहे काय. हे बघा अध्यक्ष महोदय, तुमचं लक्ष नाहीये. आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला. या कंपनीच्या सुरस्कतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून. हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं. या हायवे कंपनीने पॉवर ऑफ अटर्नीद्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं. इतर रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू झाला. पुढील 4 वर्षात रोमिनला अध्यक्ष महोदय छोटी मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांचा तब्बल 57 कंत्राट देण्यात आली. 57 कंत्राट यावर हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पुढे ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ
कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देखील देण्यात आलं. गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोर नावाचं कपड्याचं दुकान होतं. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे, त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. आणि म्हणतो मी, जिथे टेंडर तिथे सरेंडर. अशा प्रकारच्या वृत्तीने जर काम केलं तर कसं होणार. आणि म्हणून पोतळीत अजून भरपूर आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी. आणि म्हणून काल्पनिक डॉक्टर काल्पनिक रुग्ण आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासवून घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं. अरे घरी बसून एक नंबर कसा होऊ शकतो दादा? नाही, तो नंबर उडून नव्हता, तो पाठून होता. मध्ये कोणीतरी सांगितलं की काही सेटलमेंट कोणीतरी सेटलमेंट तुटलं की काय. आणि मग स्वतः मोर्चा काढायचा. आणि मग यालाच आपण उलट आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये सरकारला उभं करायचं, हे काय बरोबर नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, यामध्ये टेंडर द्यायला तुमचा विरोध होता तर मग यापूर्वी ज्या कंपनीला टेंडर मिळालं ते टेंडर म्हणजे मिळालं म्हणजे सर्व प्रक्रिया झाली होती, ते का रद्द केलं? त्यावेळेस मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, ते ग्लोबल टेंडर काढलं होतं, ती काय पुनर्विकासाची योजना होती, ती टेंडरमध्ये समाविष्ट केली होती पूर्णपणे. आणि त्यावेळेस इतरही लोक त्यामध्ये येऊ शकली असती, परंतु त्यानुसारच निविदा मागवल्या होत्या. टेंडर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एकही अट सरकारने बदलली नाही. ग्लोबल टेंडरमध्ये अदानी कंपनीने स्पर्धात्मकरित्या भाग घेतला, ते पात्र ठरले. ही सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे झालेली आहे.